अनंत प्यार आनंदी रहा। सुप्रीम कोर्ट ने दिल्ली त्याला कस्टडी मध्ये घेता येणार नाही आणि आपलं राइटिंग मध्ये ऍप्लिकेशन केलं नाहीये की आम्ही सबमिट करणार आहोत त्याच्यामुळे त्यांनी ऑर्डर पास केलेलं नाही। पण आज ज्या पद्धतीने गाडी अडवण्यात आली ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे। पोलिसांचं दादागिरी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन आहे। पोलिसाला काय हवंय? नाही पण आव्हान त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक करायचं आहे ते कधी होणार नाही। कणकवली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केला आहे का? अवमान केलेला आहे। आम्ही सुप्रीम कोर्टात मांडणी करू त्याच्याबद्दल। म्हणजे आता नितेश राणेंना जायला जाणे सांगितलं। डेफिनेटली जायला त्यांना कोणी हात नाही लावू शकत। हात लावलं तर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर उल्लंघन होईल, कंटेम्प्ट होईल। पण आता उच्च न्यायालयात तुम्ही अपील करणार आहात त्यामध्ये काय नेमके मुद्दे मांडले जाणार आहेत? कारण सत्र न्यायालयानंतर आणखीन एक अर्धा तासात ऍप्लिकेशन होऊन जाईल। सर ऑन व्हॉट ग्राउंड्स नितेश राणे वकील होते सर्वोच्च न्यायालयाने जो दिलासा आमदार नितेश राणे यांना दिलेला होता त्यानुसार त्यांना अटक होऊ शकत नाही आणि अटक होऊ शकत नाही मगाशी तो काही स्टंट केला गेला याच्यावरून पुढे अरे थांबा थांबा ओके जामीन नाकारला गेला आम्ही त्यांना काही असू दे ना आम्ही आमचं काम करतो मेंटेनेबल नाही म्हणून फेटाळलेला आहे। मेंटेनेबल नाही मेंटेनेबल नाही कारण जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याप्रमाणे त्याने न्यायालया समोर प्रथम शरण आलं पाहिजे आणि शरण आल्यानंतर जामीन अर्ज केला पाहिजे। परंतु न्यायालयाचं म्हणणं असं आहे की त्यांनी शरण न येताच जामीन अर्ज केलेला त्यामुळे तो जो विशिष्ट अर्ज आहे तो या कोर्टासमोर मेंटेनेबल नाही। पण ते तुम्ही शुक्रवारी ऑलरेडी ज्यावेळी हजर झाले त्यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं। आता आमच्या म्हणण्याप्रमाणे या ज्या दोन गोष्टी आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत। त्यांनी शरण न येता जामीन अर्ज केला ही पहिली गोष्ट आणि दुसऱ्या दिवसापासून ते आरोपी न्यायालयात येऊन बसायला लागले। काल त्यांनी जे सांगितलं की मी न्यायालयासमोर शरण आलेलो आहे आणि आपणास जर तसं लेखी पाहिजे असेल तर आम्ही लेखी देतो तर मी न्यायालयासमोर शरण आलेलो आहे असं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे अशा प्रकारे आरोपी जे म्हणत होते त्याच्यावर भरपूर युक्तिवाद झाला त्याच्यावर न्यायालयीन दाखले दिले गेले आणि त्याप्रमाणे त्याची शरणागती स्वीकारावी लागेल असं आमचं म्हणणं होतं। आणि एकदा त्याची शरणागती स्वीकारली की त्याला न्यायालयाच्या आदेशाशिवाय दुसरं काहीही करता येणार नाही, कुठेही जाता येणार नाही, जे काय करायचं ते न्यायालयीन आदेशाप्रमाणे करता येईल असं आमचं म्हणणं होतं। आणि त्यांनी एकदा सांगितलं की मी न्यायालयासमोर शरण आलेलो आहे त्यावेळेला आमच्या युक्तिवादाप्रमाणे न्यायालयाला त्याला बाहेर जाऊ देताना ऑर्डर करायला पाहिजे होती। म्हणजे एक तर त्याला जामीन देतोय म्हणून बाहेर जाऊ दे किंवा त्याला परवानगी देतोय म्हणून बाहेर जाऊ दे। पण ना त्याला जामीन देतो म्हणून ऑर्डर झाली ना त्याला परवानगी देतो म्हणून ऑर्डर झाली। त्यामुळे आम्ही आज न्यायालयासमोर अर्ज केला की तो जो कस्टडीत आलेला आहे आता जो वेळ गेला तो त्याच्यात गेला की त्याने जे आपल्याला तो जो शरण आलेला आहे तर त्याच्या शरणागतीवर आपल्याला काही ना काहीतरी लेखी हुकूम करावा लागेल। न्यायालयाचं म्हणणं असं आहे की त्याला 10 दिवसाची इंटरिम रिलीफ दिलेली आहे त्यामुळे 10 दिवस त्याला कस्टडीत घेता येणार नाही।
त्याच्यावर आमचं असं म्हणणं होतं की त्याला जो 10 दिवसाचा वेळ दिला गेला होता तो शरण येण्यासाठी दिला होता आणि त्यामुळे तो ज्या क्षणाला शरण आला त्या वेळेला ती 10 दिवसाची दिलेली मुदत संपली. हे आमचं म्हणणं न्यायालयाने स्वीकारलेलं नाही. आमचं म्हणणं होतं की त्यामुळे त्याला जर आत्ता बाहेर जाऊन आपण दिला कोणता तो जो शरण आला त्याच्यावर कोणताही हुकूम न करता जर त्याला न्यायालयाने बाहेर जाण्याचा बाहेर जायची कोणती ऑर्डरच पास केली नाही तर त्याला तो मागच्या दाराने दिलेला जामीन होईल. त्यामुळे आता आम्ही हे जे आमचं म्हणणं होतं त्याच्यावर आम्ही आता सर्व वकील विचारविनिमय करून पुढे काय करायचं ते ठरवू. नितेश राणे आता त्यांच्या घरी जाऊ शकतात गेले तर आता आम्हाला त्यांना नाही त्यांना अडवण्याचा जो प्रश्न आहे आम्हाला न्यायालयाच्या आमचा जो युक्तिवाद होता की एकदा ते न्यायालयासमोर आले की 10 दिवसाचा प्रश्न संपला परंतु आत्ता त्यांनी जे त्यांना 10 दिवसाचं म्हणणे आहे त्यामुळे आम्ही पुढील काही नसताना सुद्धा मग पोलिसांनी गाडी रोखलेली म्हणजे त्यांचा समज असा झालेला की आता ऑर्डर झाली म्हणून आपण तर तसं नाही तर नोटीस देणं जो प्रकार असतो की आम्ही अर्ज केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला म्हणणं मांडायचं तुम्ही परत चला हे सांगण्यासाठी त्यांना थांबवू. ऑर्डर होते आणि त्याप्रमाणे आमच्या सांगण्याप्रमाणे ते पण थांबलेले त्यांचे वकील परत कोर्टात आले या ज्या आमच्या मुद्द्यावर त्यांनी परत युक्तिवाद केला आणि आता कोर्टाचा हुकूम होईपर्यंत आम्हाला थांबणं सगळ्यांना भाग होतं आरोपीला थांबणं भाग होतं आम्हाला थांबणं भाग होतं त्याप्रमाणे सगळे थांबले पण थांबवलं. हुकूम या बाबतीतला काही काय झालेलं आहे कोर्टाचा हुकूम आलेला आहे की त्यांनी माझ्यासमोर शरणागतीचा लेखी अर्ज दिलेला नाही त्यामुळे तो जो शरण आला त्याला आम्ही शरणागती म्हणू शकत नाही. पण मग बेल ऍप्लिकेशनचं हिअरिंग कसं झालं बिफोर ते बेल ऍप्लिकेशन म्हणून तर ते बेल ऍप्लिकेशन जे आहे ते शरण येण्याच्या अगोदर कोर्टासमोर ठेवलं म्हणून कोर्टाने आता ते नाकारलं या मुद्द्यावर नाकारलं सुनावणी होणार आहे की आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा त्याला मागच्या दारांनी जामीन दिला गेल्याचा प्रकार होईल. साहेब मग साहेब नितेश राणे यांनी होऊ शकतात पोलीस त्यांना ताब्यात काय या ते काही करू शकतात बाहेर जाऊ शकतात आणि मग पोलीस काय करतील पोलिसांना पोलिसांचा तर योग्य निर्णय अटकेच्या बाबतीत घेतील काय करायचं ते पोलीस परत एकदा त्या सुप्रीम कोर्टाच्या हुकुमाचा आज झालेल्या ऑर्डरचा सगळा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे सार निघेल की त्याला दिलेली मुदत संपलेली असं वाटलं तर त्याला अरेस्ट केला जाईल. आत्तापुरतं ते कोर्टात अरेस्ट करणं हा पोलिसांचा चॉईस आहे त्याबाबत मी बोलू शकत नाही. त्याला कधी कुठे अरेस्ट करायचं ते पोलीस ठरवतील. आत्ता अर्ज नामंजूर झाला म्हणजे त्याला अरेस्टच करा असं आम्ही बोलू शकत नाही कारण आमच्या म्हणण्याप्रमाणे तो ऑलरेडी कोर्टाच्या कस्टडीत गेलेला आणि कोर्टाच्या कस्टडीबाबत त्याचा काहीही हुकूम झालेला नाही. आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या कस्टडीत तो आता बाहेर फिरतो हे योग्य आहे. आम्हाला जर न्यायालयाचा आता हुकूम आला तो अयोग्य वाटला तर आम्ही त्याला आव्हान देऊ. ओके आला हुकूम काय न्यायालयाचा हुकूम आला की त्याने लेखी अर्ज केलेला नसल्यामुळे मी त्याला ताब्यात घेऊ. ना त्यामुळे आम्ही आता विचार करू त्याच्यावर आणि हे करू. पण ह्या न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर घरी जाऊ शकतील किंवा कसं काय मी परत परत सांगतो ना ते कुठे जावं ते तर आम्ही बोलू शकत कुठेही जाऊ शकतात जाऊ नका कुठे असं आम्ही नाही सांगू शकत. तो हुकूम न्यायालयाने करायचा आहे न्यायालयाने केलेला नाही. इकडेच घ्या रेडी. दरम्यान सत्ता पक्षाच्या वतीने प्रदीप खडक यांनी आपलं म्हणणं मांडताना असं केलेलं आहे की आमदार नितेश राणे यांनी शरणागती पत्र लिहिली होती आणि त्यामुळे कोर्टाने असं म्हटलं आहे की शरणागती पत्र लिहिली झाली तरी त्यांच्याकडे योग्य प्रकारे त्याचं हे आलेलं नसल्यामुळे त्यांचा जो जामीन अर्जाचा जो जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे 10 दिवसांची सुप्रीम कोर्टाची त्यांना मुभा आहे त्याची सवलत त्यांना निश्चितपणे मिळू शकते. आत्तासुद्धा ते बाहेर आल्यानंतर काय करू शकतात ते घरी जाऊ शकतात इतर कुठे जाऊ शकतात हा त्यांचा चॉईस आहे हा पोलिसांचं हे आहे त्यामुळे पोलीस काय करतील याच्यावरती पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील.
मात्र आता तरी त्यांना दरम्यानच्या कालावधीमध्ये आता तरी त्यांना इथून न्यायालयातून बाहेर जाण्याची मुभा देण्यात आलेली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.